मला सांग, लॉकडाऊन नंतर शाळा बंद झाली आणि त्यानंतर तर आतापर्यंत या कोविड-19 या काळात शाळा बंद असताना तू काय काय केले? शाळा जरी बंद होती पण आमचे शिक्षण सुरू होते. सर आम्हाला मोबाईलमार्फत ते स्वाध्याय पाठवत होते आणि घरचं अभ्यास पाठवत होते आणि गावामध्ये शिक्षक मित्रांची सुद्धा निवड करून दिली होती आणि आम्हाला म्हणजे शिक्षण बंद झालंय असं वाटत नव्हतं. अच्छा, म्हणजे शिक्षण व्यवस्थित सुरू होतं? सुरू होतं. हां, तर कशाच्या माध्यमातून? मोबाईल आणि शिक्षक मित्र सुद्धा. शिक्षक मित्रांची सुद्धा सोबत होती. जर अडचण आली तर मग काय करायचे तुम्ही? आम्ही मोबाईल मार्फत सरांना फोन करून विचारत होतो. असं असं, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप होते तुमचे? अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. तर आता मला एक सांग, आता इतक्या दिवसानंतर शाळा सुरू झाली, आज तुला कसं वाटते या ठिकाणी शाळेत येऊन? आजचा आणि म्हणजे शाळा सुरू झाली तो आणि शाळा सुरू व्हायची होती बंद होती तो, यामध्ये तुला काही फरक जाणवतो का? हो, शाळा सुरू झाली तर एकदम आनंद वाटत आहे आणि आम्ही शाळेत आलो ना तर हात धुवायची आणि सर्वांनी मास्क सुद्धा लावले आहे. आमची तपासणी वगैरे सर्व झालंय. अच्छा अच्छा अच्छा. शिक्षणाच्या संदर्भात तुला काय वाटतं आता शाळा सुरू झाली तर? असं आमोरसमोरचं जे शिक्षण आहे ते एकदम समजल्यासारखं वाटत आहे, एकदम समजत आहे आणि जे शिक्षण ऑनलाईनवरचं होतं ते असं थोडंसं हे वाटत होतं, समजत नव्हतं असं पाहिजे तसं. म्हणजे प्रत्यक्ष शिक्षण हे आवश्यक आहे असं तुला वाटते का? म्हणजे प्रत्यक्ष शिक्षक समोर असताना शिक्षण हे तुला म्हणजे जास्त चांगलं वाटते का? म्हणजे जास्त असं फायदेशीर वाटते? शाळा सुरू होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, ओके.